जगात अशी अनेक ठिकाणं आणि गोष्टी आहेत ज्या खूप रहस्यमय आहेत. या जगाचं गूढ आजपर्यंत कोणीही सोडवू शकलेलं नाही. अनेक ठिकाणी लोक आत्महत्या करतात. मानसिक तणाव आणि इतर अनेक कौटुंबिक कारणांमुळे माणसं आत्महत्या करतात. पण तुम्ही कधी एखाद्या प्राण्याने आत्महत्या केल्याचं ऐकले का? नाही ना. तुम्हाला हे जाणून आश्चर्याचा धक्का बसेल की प्राणीही आत्महत्या करतात. जगात अशी एक रहस्यमय जागा आहे जिथे कुत्रे येऊन आत्महत्या करतात. स्कॉटलँडमध्ये ही जागा आहे. आपल्या देशात श्वानप्रेमींची संख्या काही कमी नाही. कुत्रे, मांजरी, ससे पाळणे हे काही नवीन नाही. शिवाय आपण तर त्या प्राण्यांना खूप जीव लावतो. शिवाय या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी किंवा संवर्धनासाठी कित्येक संस्था तसेच NGO कार्यरत असतात. मात्र स्कॉटलँडमध्ये एक असा पूल आहे जिथे कुत्र्यांना नेण्यास सक्त मनाई आहे, कारण त्या पुलावरून कुत्रे आत्महत्या करतात. यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. स्कॉटलँडच्या डाबर्टन जवळ एक गाव आहे मिल्टन. इथला एक पूल आहे जो कुत्र्यांना आत्महत्या करण्यासाठी आपल्याकडे आकर्षित करतो. 60 दशकापासून आतापर्यंत या पुलावरून उडी मारून जवळपास 600 कुत्र्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे स्कॉटलँड मधला हा पूल सुसाइड ब्रिज म्हणून ओळखला जातो. दगडी मजबूत बांधकामाचा हा पुरातन शैलीतला पूल आजही त्याच्या मजबूतीची साक्ष देत उभा आहे. 1859 बनवल्या गेलेल्या या पुलाचे नाव ओव्हरटॉन पूल आहे. 1950 ते 1960 दशकामध्ये येथे पहिल्यांदा कुत्र्यांच्या आत्महत्या होतात हे लक्षात आले. आत्महत्या म्हटलं जाण्याचं कारण असं की पुलावरून कुत्रे कोणत्याही कारणाशिवाय अचानक उडी मारतात आणि 50 फूट उंचावरून पडून त्यांचा मृत्यू होतो. काही केसेसमध्ये जर उडी मारून जर एखादा कुत्रा जिवंत राहिलास तरी तो पुन्हा पुलावरून उडी मारून आत्महत्या करत असे. सारख्या होणाऱ्या आत्महत्या बघून या पुलावर चेतावणी देणारा बोर्ड लावण्यात आला. विचित्र गोष्ट तर ही आहे की जेवढ्या पण कुत्र्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या सगळ्या रहस्यमयी होत्या. या सर्व आत्महत्या ओव्हरटॉन पुलाच्या एकाच बाजूने केल्या गेल्या होत्या आणि खास करून एकाच जागेवरून केल्या गेल्या. आतापर्यंत 100 कुत्र्यांनी या पुलावरून खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या पुलावर आल्यावरच कुत्र्यांना इथून खाली उडी मारण्याची इच्छा का होते या रहस्यामागचं कारण अद्यापही उलगडलेलं नाही. आजही हा पूल एक कोड बनून लोकांसमोर उभा आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.